ओवरऑल डेवलपमेंट। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे जी कामं सुरू आहेत त्याच्या संदर्भात मागच्या मार्च महिन्यात मी इथे रिव्ह्यू करण्याकरता मीटिंगकरता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं आलो होतो। तर बरोबर त्या मीटिंगनंतर आज पहिल्यांदा मुंबईत आलो कारण कोविडमुळे मध्ये काही येऊ शकलो नाही। आज मुख्यमंत्र्यांच्या बरोबर साधारणतः सगळ्या प्रोजेक्टबद्दल त्याच्यातले जे अडचणी होते त्याची चर्चा झाली। काही प्रोजेक्टमध्ये फॉरेस्ट एन्व्हायरमेंटच्या क्लिअरन्स करता काम अडकलं होतं त्याच्या बाबतीत चर्चा झाली। लँड एक्विशनच्या संदर्भात काही अडचणी होत्या आणि काही प्रोजेक्ट्सबद्दल ज्या महाराष्ट्र सरकारचे काही म्हणणं होतं ते त्यांनी मांडलं। एकंदरीत याच्यावर सगळी चर्चा झालेली आहे। महाराष्ट्रात टोटल 523 प्रोजेक्ट्स आमचे सध्या आहे, त्याची लेंथ आहे चालू आहेत मंजूर आहेत ती 14,409 किलोमीटर आहे आणि त्याच्यावर 1,37,543 करोड रुपयाची कामं आहेत। याच्यामध्ये 194 प्रोजेक्ट्स टोटल लेंथ 4300 किलोमीटर आणि 31,881 कोटी रुपये एवढी कामं कंप्लीट झालेली आहे। 305 प्रोजेक्ट टोटल लेंथ 9,053 किलोमीटर याची टोटल कॉस्ट 84,658 कोटी रुपये ते अंडर प्रोग्रेस आहे आणि याच्यापैकी 5,366 किलोमीटर हे कंप्लीट झालेले आहेत। 57,000 कोटी रुपये जे आहेत ते NH वर्कवर गेल्या याच्यात खर्च झाले आहेत। याच्यात NH आणि NH आहे दोन वेगळे आहेत। साधारण आज जो ॲन्युअल प्लॅन आहे महाराष्ट्राचा त्याची लिस्ट मी नंतर तुम्हाला वेबसाईटवर हे टाकून देतील देशपांडे साहेबांच्या याच्यावर तुम्हाला मिळेल। 5,500 रुपयाचे आज नवीन कामं महाराष्ट्राकरता मंजूर केली आहे आणि 1,800 रुपयाचा CRF सेंट्रल रोड फंडमधले कामं अशी आज ती पण ॲप्रूव्ह करून त्याची लिस्ट बनल्याबरोबर मी सोमवार मंगळवार 1,800 रुपयाचं ॲप्रुव्हल देईल। ॲन्युअल प्लॅन जो NH वर्क्सचा होता महाराष्ट्राचा तो पहिले 2,727 रुपयाचा होता, तो आता आम्ही वाढवून आज 5,801 रुपयाचा मंजूर केलेला आहे। त्याच्यामध्ये 1,635 किलोमीटर नॅशनल हायवे जे स्टेटमध्ये आहे टोटल 86 प्रोजेक्ट आहे याच्यातले ते या याच्यात ॲन्युअल प्लॅनमध्ये घेतलेले आहेत। एकंदर लेंथ 406 किलोमीटर ही 2 लेन आहे विथ पेव शोल्डर आणि त्याची कॉस्ट याच्यात 3,037 रुपये आहे। याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शन ऑफ 5 मेजर ब्रिजेस आहेत आणि 10 मायनर ब्रिजेस आहेत ते देखील त्याची कॉस्ट 429 रुपये याच्यात इन्क्लूड केलेली आहे। 2,600 रुपये जे आहेत त्याचे प्रपोजल ऑलरेडी मिनिस्ट्रीला सबमिट झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा 450 रुपयाचं आम्ही आज सँक्शन केलेले आहेत। टार्गेट फॉर कन्स्ट्रक्शन ड्युरिंग 2021 हे 2,500 किलोमीटर आहे। आउट ऑफ 2,500 किलोमीटर 1,394 किलोमीटर हे आम्ही कम्प्लीट केलेलं आहे, बाकीचं काम सुरू आहे। आणि 2021 500 किलोमीटर जे होते त्याच्यापैकी 102 किलोमीटर हे ऑलरेडी अवॉर्ड झालेले आहेत। मिनिस्ट्रीनी या बाबतीमध्ये कन्स्ट्रक्शनचा महाराष्ट्र राज्य झाल्यापासूनचा रेकॉर्ड झाला, जवळपास 3,771 किलोमीटर काँक्रीट रोड सिमेंट काँक्रीटचे रोड ज्याला 100 वर्ष रिपेअरची गरज पण एवढे चांगले रोड महाराष्ट्रात या 3 वर्षात बांधलेले आहेत। आणि NHI जे आहे म्हणजे आता याच्यात दोन प्रकार आहेत, मिनिस्ट्री काम करते आणि NHI काम करतं। NHIमध्ये 4 लेनिंगचे वर्क्स आहेत 600 किलोमीटर, त्याची किंमत कॉस्ट जी आहे ती 610,000 करोड रुपये आहे आणि हे अवॉर्ड बीड्स जे आहेत त्याचे अवॉर्ड केलेले आहेत आणि काही इन्व्हाइट केलेले आहेत। याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मार्ग आहेत, एक संत तुकाराम पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, म्हणजे पंढरपूरपासून आळंदीपर्यंत आणि पंढरपूरपासून तर देहूपर्यंत। याचं लँड ॲक्विशन जवळपास टोटल प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यात किती पॅकेज असेल देशात?
नाही दोन्ही मिळून दोन्ही मिळून नऊ पॅकेजेस आहेत. त्यापैकी किती पॅकेजवर काम सुरू झालं? तीन पॅकेजवर काम सुरू झालेलं आहे आणि 90% लँड ॲक्वायर झाल्याशिवाय आम्ही काम सुरू करू शकत नाही, ही अडचण आहे. पण हा 12,000 कोटी रुपयाचा जो आहे मार्ग, पालखी मार्ग, हा महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर मार्ग सिमेंट काँक्रीटचा, आणि त्याच्या बाजूला पालखी घेऊन पायी चालण्याकरता टाईल्स आहे आणि त्याच्यामध्ये गवत रुगवेल, म्हणजे उन्हात चालताना आपल्या भक्तांचे पाय उन्हामुळे जाळणं, अशा व्यवस्था केली आहे. याच्यात खूप सुंदर सुंदर रचना, म्हणजे प्लांटेशनपासून तर त्याचे नावं कसे ठेवायचे याच्यापर्यंत आहे. मी लवकरच उद्या परवा एक पब्लिक नोटीस पण काढणार आहे आणि यातले जनतेचे सुझाव पण मागणार आहे. आज अजितदादा येऊ शकले नाही एका मीटिंगमुळे, तर त्याच्यामध्ये ते हा पालखी मार्ग आणि पुण्यातला एक महत्त्वाचा जो पूल आहे आपला चांदणी चौकातला 400 कोटी रुपयाचा, त्या दोघांच्या बाबतीत मी त्यांच्याशी नंतर चर्चा करणार आहे. हा पालखी मार्गाचं काम येत्या 2 महिन्याच्या आत 100% काम अवॉर्ड होईल. ऑलरेडी 3 पॅकेजचं काम अवॉर्ड झालं. त्याचं जे लँड एक्विशनचा प्रॉब्लेम होता त्यात मी पुन्हा उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की तुम्ही पुणे जिल्ह्यातला प्रॉब्लेम असल्यामुळे पुणे सातारा तो तुम्ही याची मीटिंग घेऊन लँड एक्विशन 90% जर केलं तर आम्ही सगळी कामं ती अवॉर्ड करू. साधारणतः याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात एक मोठा रस्ता याचा मंजूर केलेला आहे, तो मुंबई आणि पुण्याच्या पोल्युशनला कमी करणार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपण उत्तर भागातून, म्हणजे राजस्थान, गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल या सगळ्या राज्यातून जो ट्रॅफिक येतो तो दक्षिणेत जो जातो, म्हणजे हैदराबाद, बेंगलोर आणि चेन्नईला, तो सगळा ट्रॅफिक हा आपल्या मुंबई आणि पुण्यावरून जातो. तर आता आम्ही एक नवीन मार्ग तयार करतो आहे आणि त्याच्यावर आम्ही 6,000 कोटी रुपये खर्च करतो आहे. तो मार्ग आहे सुरतवरून नाशिक, नाशिकवरून अहमदनगर आणि अहमदनगरपासून सोलापूर आणि सोलापूरपासून मग पलीकडे तो हैदराबाद, चेन्नई आणि बंगलोर तिकडे जाता येईल. त्यामुळे उत्तरेतला पूर्ण ट्रॅफिक जो मुंबईत येतो तो येणार नाही. तर तो आम्ही मंजूर केलेला आहे आणि त्याच्या अलाइनमेंट पक्की झाली आहे, त्याच्या लँड एक्विशनला सुरुवात होते आहे. दुसरा महत्त्वाचा मार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे आहे आणि त्या हायवेमध्ये 1,00,000 कोटी रुपयाचा हायवे आहे आणि याच्यातलं जवळपास 40% काम पूर्ण झालेलं आहे. पुढल्या 1.5 वर्षात हा हायवे आम्ही पूर्ण करणार आहोत आणि याच्यामध्ये दिल्ली ते मुंबई अंतर केवळ 12 तासात आपल्याला जाता येईल. हा 12 लेन सिमेंट काँक्रीट रोड आहे, पण पहिल्या फेजमध्ये 8-8, 4-4 लेन होणार आहे आणि याच्यामध्ये ॲक्सिस कंट्रोल आहे आणि हा टोटली ग्रीन हायवे आहे. हा सोना नावाची जागा आहे हरियाणात, तिथून सुरू होईल. सवाई माधोपूर, अलवर, झाबुआ, रतलाम, वडोदरा, मुंबई असा आहे. या हायवेमध्ये आत्ता आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की तो म्हणजे या हायवेला पहिले आम्ही मुंबईच्या सीमेपर्यंतच आणणार होतो ठाणे जिल्ह्यात, पण आता तिथून आम्ही हा याला नेतो आहे JNPT ला आणि हा पूर्ण नवीन बनणार आहे काँक्रीटचा मोठा हायवे तिथपर्यंत JNPT पर्यंत त्याला जोडायची घोषणा आज मी करतो आहे. आणि तो रोड जो आहे तो बहुतेक 6 लेन 8 लेन राहील तोही पण, त्यामुळे हा जो ठाण्यातून सगळा ट्रॅफिक पनवेल वगैरे जो जातो त्याच्यामुळे मोठं कंजेशन होतं, त्रास होतो, खूप ॲक्सिडेंट्स होतात, हा सगळं त्यातून टाळलं जाईल. आणि याच्याकरता मी विनंती केली मुख्यमंत्र्यांना की तुम्ही लँड ॲक्विशनची कॉस्टच जवळपास 4,000 कोटी रुपये आणि हा टोटल 12-15,000 कोटी याला लागतील, तर तुम्ही आम्हाला लँड ॲक्विशनमध्ये 50% शेअर द्या, कारण आम्ही मुंबई शहरातून येणार, नवीन अलाइनमेंट आहे. तर त्याच्यातून आज ठरलं असं की या हायवेकरता जे सिमेंट आणि स्टील लागेल त्याच्यावरचा GST सरकार नॅशनल लॉस आहे माफ करेल, आणि त्याचबरोबर याला जी मटेरियल लागेल ते रॉयल्टी फ्री राहील, त्याची रॉयल्टी महाराष्ट्र सरकार घेणार नाही, हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन राहील. त्यामुळे आता हा हायवे मुंबईचा हा JNPT पर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे मुंबईला या पोर्टची कॅपॅसिटी वाढते आहे. एक्झिस्टिंग रस्त्यामध्ये कंजेस्टेड ऑलरेडी आम्ही 4,000 कोटीचा पनवेल टू JNPT रोड जवळपास पूर्ण केलेला आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त नवीन त्याला कनेक्टिव्हिटी मिळेल आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात याचं कंजेशन सुटेल. तर हाही पण मंजूर झाला आहे. हे 2 महत्त्वाचे आहेत ज्याचा निर्णय झाला आणि मुंबई दिल्ली मुंबई हायवे जो आहे त्याचे महाराष्ट्रातले पॅकेजेस जवळपास लँड एक्विशन पूर्णवरच्या मार्गावर आहे.
डहाणूचं इन्व्हायरमेंट क्लिअरन्स होतं त्याची आज चर्चा झाली आणि लवकरच ते पूर्ण होईल. त्यामुळे हे प्रेस्टिजियस दोन हायवे आहेत हे मी करतो. याशिवाय नागपूर हैदराबाद एक्सप्रेस हायवे पण बांधणार आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये ग्रीन अलाइनमेंटमध्ये आम्ही एक फार चांगली गोष्ट केली आहे. तुम्हाला कधी बघता आला तर तुम्ही बघा की नागपूर जबलपूर रस्त्यावर हे जे पेजचं फॉरेस्ट आहे तिथे आम्ही 1100 कोटी रुपये खर्च करून केवळ टायगर सेंच्युरीमध्ये त्या प्राण्यांना खालून जाण्याची व्यवस्था करण्याकरता 1100 कोटी रुपये खर्च केला आणि ती पूर्ण लेंथ बघण्यासारखी ती जंगलातून जाते. त्यामुळे इकॉलॉजी अँड इन्व्हायरमेंटमध्ये आम्ही पूर्णपणे त्याची काळजी घेतलेली आहे. या व्यतिरिक्त NHAI चे अजूनही बरेच प्रोजेक्ट्स आहेत. त्या सगळ्या प्रोजेक्ट्सही पण कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट जे अडकले होते जसं चाकूर लोहा वारंगा तिथले कॉन्ट्रॅक्टर आम्ही रिप्लेस केला. 3 कॉन्ट्रॅक्टर नवीन आणि दुसरे तिन्ही पॅकेज आता रिप्लेस केलेले आहे. त्याचबरोबर मुंबई गोवा हा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. आज स्टेट बँकेचे चेअरमन यांनी पण माझ्या घरी त्यात भेट झाली. त्या पहिला जो पनवेल इंदापूर आहे त्यातले प्रॉब्लेमची त्यांची माझी चर्चा झाली. ते पण जवळपास सोडवले आहे. त्यातलं बरोबर 70-75% काम आता पूर्ण होत आलं आहे. त्यामुळे पनवेल इंदापूरनंतर जे 2 पॅकेजेस आहेत त्याच्यातही कॉन्ट्रॅक्टर आम्ही रिप्लेस केला आहे. बाकीचं काम पुष्कळ 75% झालं ना 70-75% काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे 1 वर्षाच्या आत साधारण मुंबई गोवा हा 4 लेन पूर्ण मार्ग पूर्ण लोकांच्या ह्याच्याकरता मिळेल आणि या गोव्यानंतर पलीकडे तिकडे दक्षिण कर्नाटकमध्ये पण पुढे गेलेला आहे. तर त्यामुळे निश्चितपणे लाँग टर्मवर याची व्यवस्था होईल. साधारण NHAI तर्फे पण आम्ही मोठ्या प्रमाणात कामं घेतली आहेत. 4 लेन 6 लेनची ती NHAI कडनं आहे. तर आज 5800 कोटी ना 5800 याच्याकरता मी मंजूर केला आणि 1800 कोटी CRF मध्ये मंजूर केले. असे 5800+1800 याची आज पुन्हा मंजुरी केलेली आहे. बाकी 180 किलोमीटर फोर लेन तयार झाला मुंबई गोव्यामध्ये 180 किलोमीटर 4 लेन पूर्ण झालेलं आहे आणि आता ॲनिमल क्रॉसिंग ही 170 कोटीची करणार आहे. आणि नागभीड उमरेड गडचिरोली चंद्रपूर आणि चिमूर वरोडा या 4 ठिकाणी ॲनिमल क्रॉसिंग करता आम्ही 170 कोटी रुपये पुन्हा खर्च करतो आहे. म्हणजे केवळ रस्ते बांधत नाही झाडंही लावायचे आहेत आणि मधल्या काळात आम्ही बरंच महाराष्ट्र सरकारचे सहकार्य घेतलं. प्लांटेशन मोठ्या प्रमाणात करायचं अजून बरंच बाकी आहे पण इथे वाईल्ड लाईफ करता 170 कोटी रुपये या रोडवर काही जंगल भाग आहे याच्यावर आम्ही प्रयोजन केलेले आहे. काही विचारायला तर आपण विचारा फक्त माझ्या बिटनेसची पुरतं. दिल्ली मुंबई एक्सप्रेस हाईवे का काम लगभग 35-40% पूरा हुआ है. लैंड एक्विशन लगभग समाप्त होने के कगार पर है. पर मुंबई हाईवे को मुंबई की सीमा से नहीं तो JNPT तक ले जाने का निर्णय हमने किया है और ये JNPT में जाने के कारण इसका लैंड एक्विशन और खर्चा मिलके शायद 12-15 हज़ार करोड़ लगेंगे. और ये रोड के लिए लैंड एक्विशन में 50% गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने देना चाहिए ऐसी रिक्वेस्ट हमारे डिपार्टमेंट ने की थी. पर बाद में चर्चा होकर यह तय हुआ है कि इस रोड में इस पैकेज में जितना स्टील और सीमेंट लगेगा उसका GST का एग्जेम्पशन हमको महाराष्ट्र सरकार देगी और जो मटेरियल लगेगा वो रॉयल्टी फ्री देगी. दैट विल बी ट्रीटेड एज ए इक्विटी और ए ग्रांट गिवन बाय गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इस प्रोजेक्ट के लिए. तो जो पोर्ट का ट्रैफिक है वो जाएगा. दूसरा इम्पॉर्टेंट निर्णय हुआ है जो दिल्ली और मुंबई की पर्यावरण के लिए बहुत उपयोगी होगा कि जो उत्तर भारत से यानी उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा कश्मीर राजस्थान और गुजरात दिल्ली यहाँ से जो पूरा साउथ में दक्षिण के तरफ जो ट्रैफिक जाता था ये मुंबई से होकर पुनः होकर दिल्ली जा वहाँ हैदराबाद बेंगलोर और चेन्नई जाता था. अब हमने ये निर्णय किया है कि हम एक नया ग्रीन हाईवे बना रहे हैं एक्सप्रेस हाईवे जिसकी शुरुआत सूरत से होगी. सूरत से नासिक, नासिक से वो जाएगा अहमदनगर और अहमदनगर से सोलापुर. ये नया रोड है पूरा लगभग उसके नज़दीक उसकी अलाइनमेंट है. अलाइनमेंट पक्की हो गई. लैंड एक्विशन भी शुरू हो रहा है और ये हाईवे का काम इसी साल में शुरू हो जाएगा. और ये हाईवे भी काफ़ी इम्पोर्टेंट है और इससे मुंबई और दिल्ली का मुंबई और पुणे का ट्रैफिक कंजेशन और बड़े प्रमाण पर कम होगा
और काफ़ी राहत इससे मिलेगी। तो ये भी निर्णय आज मैं घोषित कर रहा हूँ। और आज 5,800 करोड़ एनुअल प्लान में महाराष्ट्र को मंजूर किए हैं और 1,800 करोड़ का CRF ये एडिशनल आज मंजूर किया है, ये भी आज सैंक्शन किया, उसी घोषणा मैंने की है। कौन सा एक बहुत महाराष्ट्र के लिए इम्पॉर्टेंट है, वो पालखी मार्ग देहू से पंढरपुर और पंढरपुर से आळंदी, और ये दोनों पालखी मार्ग महाराष्ट्र की सांस्कृतिक इतिहास और विरासत से जुड़े हुए हैं, और इसमें टोटल पैकेजेस 6 हैं और 6 पैकेज में से 3 पैकेज के वर्क ऑर्डर में काम शुरू हुआ है, बाकी 3 पैकेज में लैंड एक्विजिशन एक जगह 32.75, एक जगह 40.42, एक जगह थोड़ी कम थी। तो आज मेरी हमारी आज बातचीत हुई है और ये हाईवे जो है ये महाराष्ट्र की साहित्य संस्कृति और विशेषकर संतों की भूमि है, तो ये हाईवे के बारे में काफ़ी हमने विचार किया है कि कौन सी स्पेसिस के पेड़ लगाएंगे, किस प्रकार के उसका हम लोग कैसे क्या क्या लिखेंगे, तो इसके बारे में काफ़ी विचार हुआ है। मैं एक दो दिन में एक पब्लिक अपील निकालने वाला हूँ जिसके बारे में आप सबका सहयोग मिलेगा। इस हाईवे में 4-4 लेन सीमेंट कॉन्क्रीट होने के बाद में जगह जगह पर यह पालखी जा रुकती है रात को, वहाँ लोगों की व्यवस्था टॉयलेट्स बड़े हॉल्स ऐसे महाराष्ट्र सरकार जगह देगी तो वो भी बनाने की कोशिश कर रहे हैं। फिर हाईवे पे पैदल लोग चलते हैं, चप्पल नहीं पहनते हैं, तो 2 टाइल्स के बीच में गवत तैयार करेंगे ताकि किसी के पैदल चलते हुए पैर धूप के कारण नहीं जलने चाहिए। तो बहुत अच्छी तरीके से इसका प्लानिंग किया है और ये हाईवे का काम काफ़ी आगे है। उप मुख्यमंत्री आज नहीं थे तो पुना के, तो 2 काम जो है, चांदनी चौक जहां हम लोग 400 करोड़ का फ्लाईओवर बना रहे पुणे में, उसके काम के भी कोई लैंड एक्विजिशन के प्रॉब्लम, और ये जो हाईवे का है ये उप मुख्यमंत्री जी आज नहीं थे, पर चीफ सेक्रेटरी सब बातों का 2-3 महीने में रिव्यू करेंगे। और ये जो एनवायरनमेंट की फॉरेस्ट की लैंड एक्विजिशन की जो अड़चन है वो क्लियर करेंगे ऐसा उन्होंने विश्वास दिया है। नहीं, अभी फास्ट ट्रैक कम से कम 70 फास्ट ट्रैक 75% जास्त लागलेला आहे, आणि आता आम्ही 15 तारखेनंतर त्याचं मॅन्डेटरी करणार होतो ते आता वाढवलं आहे। पण माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी फास्ट ट्रॅक आता टोल नाक्यावर अवेलेबल आहे ते लावून घ्यावं, म्हणजे तुम्हाला टोलवर थांबण्याची गरज पडणार नाही। पण याच्यानंतर आता आम्ही नवीन सिस्टीम केलेली आहे, ती म्हणजे GPS सिस्टीमबरोबर आम्ही आता टोलला जोडणार आहे जे सॅटेलाईटशी, आणि प्रत्येक गाडीमध्ये GPS आता काही याच्यात आम्हीच ट्रान्सपोर्ट मंत्री आम्ही काही ठिकाणी ते मॅन्डेटरी केलं आहे, काही गाड्यांना ते नाही आहे त्यांना आम्ही त्याच्याकरता योजना तयार करणार आहे। आणि त्या GPS सिस्टीममुळे तुम्हाला डायरेक्ट सॅटेलाईटमुळे तुम्ही रोडमध्ये कुठे शिरले आणि कुठून निघाले त्याच्या आधारावर तेवढेच पैसे फक्त तुमच्या याच्यातून मायनस होतील बँक अकाऊंटमधून, अशी व्यवस्था, त्यामुळे टोल बॅरियर्स निघून जातील, त्यामुळे टोल रद्द होणार नाही आहे, टोल नाके रद्द होणार आहे। कारण काही लोकांनी ते समजताना टोल नाके आता रद्द होणार असं घोषित केलं, ते मी म्हटलेलं नाही आहे, टोल नाके रद्द होणार, टोल रद्द नाही होणार, तो फक्त बँकेतून तुमच्या अकाउंट तुम्हाला पुढे थांबायची गरज नाही पडणार। ते GPS सिस्टीमने सॅटेलाईटशी जोडलेली टेक्नॉलॉजी येत्या 2 वर्षात संपूर्ण देशात आणून आम्ही याला मॉडर्नाइज करणार आहे। ते सुटले प्रश्न आज आहे, त्याचे प्रॉब्लेम कॉन्ट्रॅक्टरचे होते, दोन्हीचे प्रॉब्लेम सुटले, सुटले पूर्ण लांबी घेतली पूर्ण। हमारे तरफ से हमने पूरा किया है, वी आर एक्सपेक्टिंग एज अर्ली एज पॉसिबल वी विल रिसीव द अप्रूवल फ्रॉम दैट। मुझे लगता है कि उसमें कितना कंसेशन देना, टैक्स कंसेशन देना, क्या देना, इसके कुछ क्रूशियल इश्यू है। नहीं, अभी जो पॉलिसी है उसमें स्टेट गवर्नमेंट से कोई ऐसी अपेक्षा नहीं है, और भारत सरकार की ओर से, और वो जो व्हीकल की कीमत और उसमें क्या एग्जाम देना, और जो मैन्युफैक्चरर है वो अगर पुराने गाड़ी का सर्टिफिकेट अगर सरेंडर करता है तो उसके ऊपर वो कितना डिस्काउंट देगा इसके आधार पर वो है। जो हमारा रिकमेंडेशन है, फाइनल निर्णय इसके बारे में फाइनेंस मिनिस्ट्री के बाद होगा। आप कब तक एक्सपेक्ट कर रहे हो सर?
जल्द से जल्द होगा। सर फास्टैग दौरे जी वसूली के लिए जाते 75% रेवेन्यू जनरेट होते हैं, मतलब पुणे मुंबई एक्सप्रेस हाईवे के जवळपास 55,000 वाहनांपैकी फक्त 10,000 वाहनांना फास्टॅग आहे, तर त्याची तारीख काय असणार आहे? पुणे मुंबई हायवे माझ्याकडे नाही आहे, मी फक्त बांधला होता त्या काळात ते मला माहिती नाही, स्टेट गव्हर्नमेंटचा माझा। आमचा जो हायवे जुना आहे पुणे मुंबई जो नॅशनल हायवे तो आम्ही स्टेट गव्हर्नमेंटला दिला आहे, त्या दोघांवरही तेच MSRDC सांभाळते। ठीक आहे, थँक्यू। नाही भेटी हेच मनोहर जोशींकडे मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं, मी आज पहिल्यांदा अनेक दिवसापासून प्रलंबित होतं, त्यांच्या पत्नी वारल्यामुळे त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो आणि त्यांचे माझे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं, त्यामुळे मला त्यांच्या घरी यायचं होतं, मी येऊ शकलो नाही कोविडमुळे, त्यामुळे आज आल्यानंतर पहिले त्यांच्याकडे गेलो होतो। आणि उद्धवजींचे माझे जुने संबंध आहेत बाळासाहेबांपासून, तर आज सगळ्या ऑफिशियल विषयावरही चर्चा झाली, फॅमिलीबद्दल चर्चा झाली, बाकी व्यक्तिगत झाली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यात अशोक चव्हाणही होते आणि आपले महसूल मंत्री पण होते बाळासाहेब थोरात आणि एकनाथ शिंदे पण होते, त्यामुळे काही राजकारण याच्यात नव्हतं। हां, नाही माझं आजकाल महाराष्ट्रात येणंच नाही, 9 महिन्यांनी मी आलो, त्यामुळे तुम्ही रोज सगळ्यांची कामगिरी बघता, त्यामुळे तुम्हीच चांगले जज आहात, मला काही कल्पना नाही। हां कशाचं? मला काही कल्पना नाही, माझं डिपार्टमेंट रोड मिनिस्ट्रीशी। धन्यवाद।